जो जीतेगी वो फाइनल में जाएगी, जो हारेगा उसका सफर खत्म हो जाएगा। तो इसका मतलब ये मुकाबला है करो या मरो का मुकाबला, जीत और हार का मुकाबला, जिंदगी और मौत के बीच का ये मुकाबला है। क्योंकि जो हारेगा वो अपने घर चला जाएगा, जो जीतेगा उसे मिलेगा फाइनल खेलने का मौका इस मैदान के ऊपर। देखते कौन सी टीम हकदार होगी फाइनल खेलने की, कुछ लम्हों में पता चलेगा, कुछ मिनटों में पता चलेगा। लेकिन उससे पहले बेहतर खेल मैदान के भीतर जो करेगा, जिसके साथ किस्मत रहेगी, वो हो जाएगा फाइनल खेलने का धनी। शुरू होता मुकाबला, मुकाबला बनता हुआ खंडेराय भवानी वर्सेज तनिष इलेवन का मुकाबला। टॉस जीतकर पहले फील्डिंग का चयन किया है खंडेराय भवानी टीम ने, अपने गेंदबाजों पर भरोसा जताया है और कम से कम रनों पर रोकने का इरादा रहेगा। तो तनिष इलेवन बल्लेबाजी के लिए तैयार, पहली गेंद लेटकट खेला है वहां पर, थर्ड मैन पर फील्डर जमा था शॉर्ट, थर्ड मैन पर रन नहीं, रनों की गुंजाइश को खत्म करते हुए। कम से कम मेरे ख्याल से 55-60 रन चाहिए मुकाबले में आपको बने रहने के लिए, एक अच्छा टारगेट 55-60 रनों का टारगेट जो है वो बेहतर माना जा सकता है। दोपहर के सत्र में उसका रक्षण किया जा सकता है। पिछले मुकाबले में देखा था मुकाबले में किस तरीके से एकाएक करवट बदलते, यहाँ पर बढ़िया गेंदबाजी करते हुए केदार। पहले मुकाबले में थोड़े से महंगे रहे थे, जो रहा था एलिमिनेटर का मुकाबला, इसमें थोड़े से महंगे रहे थे, इस वजह से इस टीम को फिर अपनी किस्मत आजमानी पड़ रही है, फिर अपने हाथ आजमाने पड़ रहे हैं इस मुकाबले में। दो गेंदों की समाप्ति हो रही है, स्कोर बोर्ड अभी तक वही का वही शून्य पर। इस बार आगे चले गए हैं, उड़ाया है, क्या सीमा रेखा के बाहर चली जाएंगी, बिल्कुल बिल्कुल चली जाएगी सीमा रेखा के पार, और तीसरी गेंद के ऊपर ये लंबा ऊंचा छक्का। डीजे बल्लेबाजी तीसरे बॉल के ऊपर बड़ा शॉट लगा कर यहाँ पर दिखाते हुए 11 नंबर के जर्सी के खिलाड़ी जो है सचिन, बिल्कुल सचिन का नाम बहुत ही आदर सम्मान के साथ लिया जाता है यहाँ पर। कवर के क्षेत्र में उड़ाया है और बढ़िया लपका है कैच को खंडेराय भवानी की टीम, केदार चौथी गेंद के ऊपर जिसने छक्का लगाया था उस बल्लेबाज सचिन को आउट करके खेमे में वापस लौटाते हुए। सन्माननीय उमाजी देसाई यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, मंडळाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण या ठिकाणी स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आल्याबद्दल मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच। तो चार गेंदों का खेल खत्म हो चुका है और चार गेंदों में दोनों ही चीज़ें दिखाई, एक बड़ा छक्का देखने को मिला तो दूसरे ही गेंद के ऊपर वापसी देखने को मिली, कमबैक देखने को मिला केदार जैसे काबिलियत भरे गेंदबाज का, और बहुत ही बढ़िया कैच पकड़ा वहाँ पर कवर के क्षेत्र में विराज ने। फिर मरतबा पॉइंट गली के क्षेत्र में गेंद चली, रन आउट डायरेक्ट होते तो करीबी मामला होता, लेकिन यहाँ पर अगर मगर बातें कोई मायने नहीं रखती, कोई ध्यान नहीं रखती, क्योंकि जो हुआ सो हुआ। स्कोर बोर्ड होता हुआ 7 रन, 5 गेंदों का खेल समाप्त हो चुका है, आखिरी गेंद का खेल शेष है। केदार यहाँ पर बढ़िया गेंदबाजी करते हुए, पावर प्ले का ओवर है, दो ही खिलाड़ी 30 यार्ड दायरे के बाहर रह सकते हैं, लेकिन उसके बावजूद ये बढ़िया गेंदबाजी, बड़ा शॉट एक लगा है इस ओवर में, लेकिन उसके बावजूद थोड़ी सी कंजूसी भरी गेंदबाजी हुई जरूर है। आखिरी गेंद लेकर ओवर की केदार सामना करेंगे श्री कृष्णा, इस बार बढ़िया लिया है लपेटे में, फाइन लेग के क्षेत्र में मिलेंगे 4 रन और इस चौके के साथ ओवर की समाप्ति होगी। स्कोर बोर्ड होता हुआ 1 विकेट के नुकसान के ऊपर 11 रन। या स्पर्धेत जर तनुष इलेवन खानेळ संघ विजय प्राप्त करत असेल तर युवा उद्योजक सन्माननीय श्री आणि या स्पर्धेचे ट्रॉफी पुरस्कर्ते सन्माननीय श्री संतोष रघुनाथ शेट्ये यांच्या माध्यमातून तब्बल 2001 रुपयाचं पारितोषिक तनुष इलेवन संघाला मिळणार आहे, याची कृपया नोंद घ्यायची आहे।
ओवर टू यू कमेंट बॉक्स। थैंक यू। तो दूसरा ओवर शुरू होने वाला है, सेमीफाइनल का यह मुकाबला है, बड़ा मुकाबला है, कड़ा मुकाबला, ये अहम मुकाबला होता है क्योंकि सेमीफाइनल की जो हार रहती है ना वो बहुत चुभती है, वो बहुत दर्द देती है क्योंकि सारी जो मेहनत होती है वो आपकी बेकार हो जाती है सेमीफाइनल हारने के बाद, आप एक कदम दूर रह जाते हो ट्रॉफी के। तो सेमीफाइनल का मुकाबला बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला, उस मुकाबले में ये बल्लेबाज कमाल की बल्लेबाजी करता हुआ स्क्वायर लेग के क्षेत्र में चौका अर्जित करता हुआ और अपने आक्रामक इरादों का ऐलान करता हुआ। बेहतरीन शुरुआत होते हुए पहले बॉल पर विस्फोट करते हुए, धमाका करते हुए पुल लगाया, बेहतरीन पुल जड़ा और चार रन बनाए अपनी टीम के लिए, स्कोरबोर्ड सीधा पहुंचता हुआ 15 के ऊपर। दूसरा ओवर लेकर आते हुए पंडरी, पंडरी को कमाल करना होगा, पंडरी को नतीतुली लाइन के साथ गेंदबाजी, सूझबूझ भरी गेंदबाजी करनी पड़ेगी, नहीं तो सामने जो बल्लेबाज बल्लेबाजी कर रहा है रुपेश वो आपको कहीं का नहीं छोड़ेंगे। इस बार गलती होते हुए दबाव गलतियां करवाता हुआ, बड़ा मुकाबला है, बड़ा मंच है और इस बड़े मंच के ऊपर सरपंच कौन बनेगा ये देखने योग्य रहेगा। वाइड गेंद डालते हुए एक्स्ट्रा गेंदबाजी करते हुए इसी वजह से स्कोरबोर्ड में इजाफा होता हुआ, एक रन से स्कोरबोर्ड होता हुआ 16 रन। दूसरा ओवर प्रगति पथ पर है, मात्र एक गेंद का खेल जो है वो खत्म हो चुका है, जारी मुकाबला सेमीफाइनल का मुकाबला है, जो जीतेगा वो फाइनल में जाएगा। इस बार फ्लिक किया, कलावी के सहारे मोड़ा, ग्लांस किया, शॉर्ट थर्ड मैन फाइन लेग पर बढ़िया फील्डिंग करते हुए एक रन बनता हुआ, रुपेश यहाँ पर बढ़िया बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए स्कोर बढ़ोता हुआ 17 रन। बेहतरीन रन गति के साथ रन बनते हुए बेहतरीन बल्लेबाजी होते हुए बल्लेबाज तनिष 11 की ओर से, खंडेराय भवानी की टीम को सोचने की जरूरत है, थोड़े से सोच विचार करके गेंदबाजी करनी पड़ेगी, फील्ड पोजिशन की जगह सोचनी पड़ेगी और उसके बाद खेल को आगे बढ़ाना होगा। इस बार बढ़िया गेंदबाजी पंडरी के माध्यम से, बेहतर टीम दिखी है खंडेराय भवानी की टीम कल के दिन में, लेकिन आज के दिन में थोड़ी सी थकी हुई दिखाई देते हुए, थोड़ा सा काम खराब करते हुए और इस वजह से पीछे लगते हुए मैच में, लेकिन वापसी कर सकते हैं। 6 ओवर के मुकाबले की खासियत ये होती है कि 6 ओवर के मुकाबले में आपको वापसी का मौका मिलता है, तो वापसी का मौका मिलेगा जिस किसी के हित में गेम नहीं जाएगा उसे एक और मौका रहता है 6 ओवर के मुकाबले में वापसी करने का। लंबा मुकाबला है, उठाया है, कैच होगा मिड विकेट पर, बिल्कुल लपकते हुए पंडरी यहां पर सफलता देते हुए अपनी टीम को इस ओवर का पहला विकेट, इस पारी की दूसरी विकेट गिरते हुए। डीजे बल्लेबाज बल्लेबाजी की कमान संभालने के लिए जाते हुए टीम के आइकॉन खिलाड़ी, टीम के कप्तान साइश बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए जो बेहतर गेंदबाजी करते हैं। थोड़ी देर के लिए थामना, रोके थोड़ी देर के लिए।
चलो मुकाबला शुरू किया जाए। साइश, बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, रफ्तार, उछाल, सब कुछ था, सही दिशा, सही लाइन लेंथ, बहुत ही बढ़िया। पंडरे यहां पर वापसी कराते हुए अपनी टीम को, विकेट के बाद ये मेडन गेंद, फॉलो बैक डिलीवरी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए पंडरी अपनी गेंदबाजी के माध्यम से। स्कोरबोर्ड रुका हुआ है 17 के ऊपर और जर्सी नंबर 17 का खिलाड़ी साइश खेलता हुआ, आइकॉन खिलाड़ी है, वरिष्ठ खिलाड़ी है, अनुभवी खिलाड़ी है। यहाँ पर बैकफुट पे चले गए और फ्लिक किया है लेग साइड की दिशा में, एक रन रक्षात्मक स्ट्रोक खेला है और जानते हैं वक्त की नजाकत को। और इसी वक्त दो ओवर की समाप्ति होते हुए स्कोरबोर्ड रुका हुआ है 2 विकेट के नुकसान के ऊपर, 18 रन डीजे। बेहतरीन धुन यहाँ पर डीजे पर सुनाई देती हुई और मुकाबला चलता हुआ, सेमी फाइनल का यह मुकाबला है। जो टीम जीतेगी वो देसाई ब्रदर्स केयर टीम के सामने भिड़ेगी फाइनल में। कौन सी टीम भिड़ेगी थोड़ी देर में पता चलेगा। यहाँ पर बेहतर फील्डिंग, डायरेक्ट हिट का मौका है लेकिन थ्रो पहुंची नहीं, वहाँ पर उतनी ताकत नहीं इस थ्रो में। और दोनों ही बल्लेबाज सुरक्षित अपने अपने क्रीज में दिखाई देते हुए, लेकिन आज के दिन में संतोष मेरे साथ है। संतोष, जो टीम देखी है मुझे, देसाई ब्रदर्स टीम बेहतरीन टीम, कंप्लीट टीम दिखी है। उनका अटैक, गेंदबाजी अटैक, उनकी बैटिंग लाइनअप, उनकी फील्डिंग, हर चीज़ में सही मायने में वो फाइनल के हकदार है। और जिस तरीके से चैंपियन की तरह खेली है वो टीम और फाइनल में दाखिल हो चुके हैं सबसे पहले। और फाइनल में कुछ भी हो सकता है, हमने देखा था 2023 के विश्व कप में भारतीय टीम ने 10 में से 10 मुकाबले जीते थे, लेकिन सबको लगा था कि भारतीय टीम आसानी के साथ ये विश्व चषक उठाने वाली है, लेकिन आखिरी क्षणों में उलट फेर हो गया और ऑस्ट्रेलिया ने बाजी मार ली। यही तो क्रिकेट है, कुछ भी हो सकता है, यह संभावनाओं का खेल लगता है। जो बल्लेबाज खेलेगा वो आउट भी हो सकता है और जो लगता है कुछ नहीं करेगा वो छक्का मार के वापस भी आ सकता है। तो ये क्रिकेट का खेल है, यहाँ कुछ भी हो सकता है। फिर मतलब मिस फील्डिंग होते हुए रनआउट का मौका है, बढ़िया थ्रो है लेकिन काफ़ी नहीं है रनआउट होने के लिए। साइश सुरक्षित है क्रिस रन होते हुए। स्कोरबोर्ड 22 के ऊपर, धीमी गति से चलते हुए धीरे धीरे करके यहाँ पर रन बटोरते हुए इक्का दुक्का करके साझेदारी पनप पनप पनपाते हुए अपनी टीम के लिए। और कहीं ना कहीं दरकार है, कहीं ना कहीं ज़रूरत है इस प्रकार की साझेदारी की, क्योंकि शुरुआती ओवर में अगर आपने विकेट खो दिया तो मुश्किल होता है वापसी करना। लेकिन ये टीम अपने विकेट बचा कर खेल रही है, जानते हैं कभी भी आक्रमण कर सकते हैं, क्षमता है, मादा इतना है, ताकत इतनी है कि किसी भी गेंदबाज को, किसी भी गेंदबाजी आक्रमण को तहस महस तितर बितर करने का मादा रखता है ये बल्लेबाज साइश नाम का। तो उसे आइकॉन खिलाड़ी बनाया गया है और इसीलिए इसी काबिलियत की वजह से उसे आइकॉन खिलाड़ी बनाया गया है। क्या ओवर डाली थी, गजब की गेंदबाजी की थी पिछले मुकाबले में। स्कोरबोर्ड होता हुआ इस रन के साथ 24 रन, तीसरा ओवर प्रगति पथ पर है अभी तक। सुमित बढ़िया गेंदबाजी करते हुए और इस ओवर में अभी तक 4 गेंदों में 6 रन खर्च कर चुके हैं, 4 गेंदों में 6 रन, बची हुई 2 गेंदें और इन 2 गेंदों के ऊपर कैसे खत्म करेंगे उस पर बहुत कुछ निर्भर है। इस बार बढ़िया स्ट्रोक है, कारपेट के सहारे खेला है, स्क्वायर लेग के क्षेत्र में, वहां पर एक रन जरूर बनेगा। दूसरे की गुंजाइश है क्या, और दूसरा रन शायद पूरा हो जाएगा। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, इस तपती कड़ी धूप में लगातार 3 गेंदों के ऊपर 3-2-2 रन दौड़कर निकाल है। और ये होती है आपकी फिटनेस की टेस्टिंग, ये होती है आपकी स्टैमिना की टेस्टिंग। क्रिकेट का खेल करने खेलने के लिए या फिर कोई भी स्पोर्ट खेलने के लिए आपको चाहिए एक बेहतर फिटनेस, और जिसके पास फिटनेस होती है वो स्पोर्ट में राज कर सकता है, बादशाह जमा सकता है। और वही होता हुआ मैदान के भीतर, फिटनेस है इन खिलाड़ियों के साथ और इसी वजह से चुस्ती से दौड़ते हुए बड़ा स्ट्रोक है। क्या भेदेगा 2 फील्ड को, बिल्कुल बिल्कुल 2 फील्डर्स को भेद कर सीमा रेखा के ऊपर से चली जाती हुई गेंद 6 रनों के लिए डीजे।
उड़ाया कितना बेहतर है, शायद फील्डर के जाने तक पहुंचने तक उड़ाया है और आउट होते हुए जर्सी नंबर 29 के बल्लेबाज और रुपेश यहां पर निराश करते हुए अपने खिलाड़ियों को, अपने समर्थकों को और वापस लौटते हुए डीजे। भी आया नहीं जो है, अभी आने वाला है जो, उसे तूफान कहते हैं और मैदान के भीतर तूफान गोकुल दास नाम का ये तूफान पहुंच गया है। इस लीग का सेकंड हाईएस्ट, दूसरा सबसे महंगा खिलाड़ी गोकुल दास मैदान पर दाखिल हो चुका है और मैदान में तूफान आ सकता है। बिल्कुल आए और उड़ाया है, कैच का मौका नहीं है, मिस फील्डर ने बढ़िया संभाला, वहां पर सीमा रेखा पार गेंद नहीं पहुंचेगी। लॉन्ग ऑन पर बढ़िया फील्डिंग करते हुए एक युवा खिलाड़ी और दो रन मिलते हुए गोकुल दास को आते ही शुरू किया है, अपना काम आते ही शुरू किया है। यहाँ पर बड़े शॉट लगाने का काम गोकुल दास ने, जिसके लिए वो जाना जाता है, पहचाना जाता है, ये इसकी पहचान है, ये इसकी खूबी है, बड़े शॉट लगाना। आते ही 400 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी कर रहे हैं, यूं ही नहीं इस टूर्नामेंट के दूसरे सबसे महंगे खिलाड़ी है गोकुल दास। पंडरी के सामने फिर से उड़ाया है, इस बार बिल्कुल बड़ी मछली जाल में। गोकुल दास को यहां पर देखो किस तरीके से आनंद व्यक्त करते हुए पंडरी और अपना अनुभव। बिल्कुल बिल्कुल, ये बाला शैतान का साला है, शैतान जैसा आता है और खाबों में भयभीत करता है सामने वाले गेंदबाज को। इनाम था इस पंडरी के लिए, लेकिन इनाम शायद मिलना चाहिए बाला के लिए, क्योंकि क्या बेहतरीन विस्फोट था, धमाका था यार। पहली गेंद के ऊपर पलक झपकने से पहले बिजली कौंधी हो उस तरीके से वो छक्का चला गया स्कोर लेके सिर के ऊपर से, क्या अद्भुत स्ट्रोक था। फिर मरतबा पंडरी डालेंगे, स्कोर बोर्ड होता हुआ 40 रन, बेहतरीन स्कोर बोर्ड। फिर से उड़ाया है, हवा में गेंद है, क्या कैच का मौका है, बिल्कुल 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 कमाल का कैच यहाँ पर, लॉन्ग ऑन पर बेहतरीन फील्डिंग करते हुए और 500 रुपए के हकदार बनते हुए, जो इनाम रखा था संतोष शेट्टी साहब की ओर से उसके हकदार बनते हुए, और उससे भी बड़ा काम ये शैतान का साला बाला आउट होकर वापस चला जाएगा। चलते है डीजे की ओर।
आने का नहीं, लेकिन मैदान के भीतर आ गए हैं नए गेंदबाज जो काफी ज्यादा लंबा रनअप है। 30 यार्ड सर्कल के बाहर से भी आ रहे हैं, अंपायर की मेरे ख्याल से पाई ओर से गेंदबाजी कर रहे हैं साइश के लिए। ये बढ़िया गेंद है, बढ़िया गेंद है, बढ़िया शुरुआत है, लेकिन ऑफ स्टंप के ज्यादा बाहर है, इसलिए अंपायर जो है अपने दोनों हाथ हवा में फैलाकर इसे वाइड का इशारा देते हुए, लेकिन बढ़िया शुरुआत है, लाइन ठीक थी लेकिन शायद लेंथ ठीक थी, शायद लाइन गलत हो गई और इसी वजह से वो अतिरिक्त रन मिलता हुआ, एक्स्ट्रा रन मिलता हुआ 41 रन। पांचवा ओवर प्रगति पथ पर है, पांचवा ओवर अहम ओवर रहता है, सही स्ट्राइक पर है। ओहो हो हो हो, ये छकाने वाली गेंद थी, टप्पा खाने के बाद आगे जाए या पीछे जाए इस दुविधा में रहे, द्वंद में रहे, तब तक गेंद ने अपना काम कर दिया, कांटा बदल दिया और विकेट कीपर के हाथों में जाकर सहम गई। बढ़िया गेंदबाजी करते हुए युवा गेंदबाज वेदांत, एक अनुभवी खिलाड़ी है साइस, उसके सामने उसको जकड़ कर रखते हुए, उसको परेशानी में डालते हुए, उसको यहाँ पर बांध कर रखने में सक्षम रहते हुए। फिर मरतबा ये बहुत ज़्यादा बाहर होगी, बिल्कुल जिस तरीके से फिसिंग आउटसाइड द ऑफ स्टंप किया था बल्लेबाज ने, उसी से अनुमान लगाया जा सकता था कि ये गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बाहर थी। स्कोर बोर्ड होता हुआ 42 रन, 42 रन्स, पांच ओवर प्रगति पथ पर है। ये मुकाबला अहम है, सेमीफाइनल का बड़ा और कड़ा मुकाबला जारी रहे, पहले मुकाबले का पहले इनिंग का खेल जारी है। तनिष 11 वर्सेज खंडराय भवानी का यह मुकाबला, टॉस जीतकर पहले फील्डिंग का चयन खंडराय भवानी का, और ये बढ़िया फ्लिक है, क्रीज के कोने में घुसे, यहाँ पर फाइन लेग के क्षेत्र में फिर से मौका है रन आउट का, क्या खतरा होगा, अगर सही समय पे थ्रो होता तो निश्चित तौर पे काम तमाम हो जाता, लेकिन सुरक्षित है बल्लेबाज साइश और सास में सास आई होगी तनिष 11 के। स्कोर बोर्ड होता हुआ 44 रन, इन 2 रनों के साथ गेंदे हो चुकी है इस ओवर की 2 गेंदे, मतलब अभी भी 4 ओवर का खेल बाकी है, लेकिन वेदांत जिस तरीके से गेंदबाजी कर रहे हैं परेशानी में डाल कर रखा है, लेकिन साइश की तारीफ करनी पड़ेगी, साइश जो है कप्तान टीम का, वो जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी कर रहा है, भरोसे के साथ बल्लेबाजी कर रहा है, जानता है एक परिपूर्ण बल्लेबाज हुकुम का इक्का मैं हूँ, अगर मैं जल्दी आउट होगा तो मैच में वापस आ सकती है खंडराय भवानी की टीम, इस वजह से मैदान को चिपक रहे हैं। और ये नहीं जाएगी फील्डर के पास, नो मैन्स लैंड में गिरेगी, नहीं तो खतरा हो सकता था इस पारी में, अगर साइश का विकेट अब गिरता है तो वो बहुत बड़ा सेटबैक होगा तनिष 11 टीम के लिए, क्योंकि साइश जैसा बल्लेबाज आखिरी गेंद तक खड़ा रहना तनिष 11 टीम के लिए बहुत जरूरी है, लेकिन खंडराय भवानी की ओर से सोचे तो जितनी जल्द हो सके उतनी जल्द साइश को खेमे में वापस लौटाना चाहेंगे, वो सोच रहेंगे, लेकिन बढ़िया निभाया है वेदांत, एक युवा गेंदबाज ने, एक बाएं हाथ का गेंदबाज है, हमेशा परेशानी में डालेंगे अगर सही लाइन पे गेंद गिरेगी, नेचुरल जो कोन है टप्पा खाने के बाद बाहर की दिशा में चला जाता है, और इसी वजह से राइट हैंडर बल्लेबाजों को लेफ्ट हैंडर जो गेंदबाज होते हैं वो बहुत 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 परेशान करते हैं, कोई कोई बल्लेबाज पसंद भी नहीं करते हैं लेफ्ट हैंडर गेंदबाजों को, उनको गेंदबाजी करे, और इसी वजह से शायद एक लेफ्ट हैंडर बल्लेबाज इसके सामने होता तो बात अलग होती, लेकिन यहाँ पर पूरी तरीके से छाए हुए हैं गेंदबाज वेदांत, अपने गेंदबाजी के माध्यम से लंबा रनअप है और एक्शन भी बहुत ही बढ़िया है, इस बार शॉर्ट गेंद थी उसको लपेटे में ले लिया है, स्क्वायर लेग के क्षेत्र में 1 रन बनेगा, बढ़िया फील्डिंग होती हुई उतना ही बढ़िया थ्रो होता हुआ स्कोर बोर्ड होता हुआ 45 रन, 46 रन, स्कोर बोर्ड 46। पांचवें ओवर की आखिरी गेंद, क्या आखिरी गेंद अच्छी डालकर इस ओवर को जिस तरीके से आगाज बेहतरीन किया है उस तरीके से अंजाम बेहतरीन होगा क्या, ये बताने वाली है बॉल, आखिरी बॉल 15-16 पहलों का ये रन अप है, उसके बाद ये रिदमिक एक्शन है, ये देखो किस तरीके से स्मूथ एक्शन है, आगे गए और साइश का काम तमाम किया, आखिरी बॉल के ऊपर आखिरी बाजी आखिरी दाव अपने नाम करते हुए ये गेंदबाज वेदांत युवा खिलाड़ी, और यहाँ से बहुत सारा आत्मविश्वास लेके जाएंगे, और खतरे में थोड़ी सी दिखते हुए जूझते हुए लड़खड़ाते हुए तनिष 11 की पारी। डीजे
तैयार है गेंदबाजी की कमान संभालने के लिए रामचंद्र। राम आते हुए उन्हें बबलू भी कहा जाता है। स्ट्राइक पर बल्लेबाज है समीर और उनका सामना गेंदबाजी करेंगे सामने से रामचंद्र। तीर दागेंगे क्या, रामबान चलाएंगे क्या? शॉर्ट गेंद थी, उसको पुल किया है, वहां पर चौका मिल सकता है। बिल्कुल मैदान की मदद से चौका मिलता हुआ, निश्चित तौर पे इस पर छह भी हो सकता था क्योंकि खराब बॉल थी, खराब शुरुआत थी। कल भी इसी तरीके की गेंदबाजी की थी, पहले बॉल पे छक्का खाया था, उसके बाद कमाल की वापसी करवाई थी अपनी टीम को इस रामचंद्र ने। वही रामचंद्र आज भी शुरुआत थोड़ी सी अस्त व्यस्त करते हुए, लेकिन यहाँ पर वापसी कर सकते हैं। एक अनुभवी खिलाड़ी है। स्कोरबोर्ड होता हुआ 50 रन, अर्धशतक पूरा होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम तनुष इलेवन का। यहाँ पर उठा के मारा है, ये कैच होगा क्या? फील्डर तब्दील कर सकते हैं इसे कैच में, अनुमान सही लगाते हुए और बेहतर 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 कैच लपकते हुए समीर आउट होता हुआ। जिसने ये कैच पकड़ा है उसके लिए 200 रुपए का इनाम है। प्रथमेश ठाकर की ओर से 200 रुपए का इनाम इस कैच के लिए। बेहतरीन कैच पकड़ा है, मुश्किल था, बिजली की तारे भी थे बीच में, उसके बावजूद तो बेहतर अनुमान लगाकर अंदाजा लगाकर इस कैच को पकड़ा, बहुत मुश्किल था। डीजे वालीला घेणार का केळेवाले आंबेवाले संत्रेवाले काय गावात ती घेवा, कोण गावणार नाही सध्या। चलो रामचंद्र वापसी करी है और विकेट निकाला है समीर का। ये स्ट्रोक बढ़िया है वहां पर, बढ़िया फील्डिंग होते हुए मिड विकेट के क्षेत्र में 2 रन दौड़ कर निकाले। खराब थ्रो है लेकिन बैकिंग बहुत बढ़िया होता है, कवर से आकर किया है, 2 रन मिलते हुए स्कोरबोर्ड होता हुआ इन 2 के साथ 52 के ऊपर 52 52। ये बढ़िया स्कोर है, ये फाइटिंग टोटल है दोपहर के सत्र में। इन रनों में फाइटिंग होगी, संघर्ष होगी, लड़ाई होगी मैदान के भीतर, युद्ध जरूर होगा और ये मुकाबला रोचक बनाया क्योंकि फाइटिंग टोटल खड़ा कर दिया है तनिष इलेवन के बल्ले गेंद बल्लेबाजों ने। जिस तरीके की उनकी गेंदबाजी है उस हिसाब से देखा जाए तो ये टोटल मैच जिताऊ हो सकता है, लेकिन सामने खंडराय भवानी के ये शिलेदार है वो आसानी से आपको मैच जीतने देंगे नहीं। हवा में गेंद उठाकर मारने का प्रयास, कैच होगा, होगा जरूर होगा, वो शारीरिक भाषा बता रही थी कि कैच लपकेंगे और विकेट होता हुआ रामचंद्र बेहतरीन गेंदबाजी करता हुआ। स्कोरबोर्ड रुका हुआ है 52 के ऊपर, एक के बाद एक विकेटों का पतन होता हुआ, विकेट गिरे है। आठ विकेटों का पतन हो चुका है, इसका मतलब गेंदबाजी बढ़िया हुई है। बड़े शॉट लगाने के फिराक में खोज में बल्लेबाजों ने अपना विकेट खोया है, कुछ बल्लेबाजों ने खराब शॉट खेले हैं, गैर जिम्मेदाराना शॉट खेले हैं, जानते थे सामने गेंद ट्रैवल नहीं कर रही है, उसके बावजूद सामने मिड ऑफ मिड ऑन पर गेंद मारने का प्रयास की, चेष्टा की और उसी से नुकसान कर बैठे अपना। नहीं तो ये 50 दिखने वाला स्कोर 60-65 होता अभी तक, अगर वो काबिल बल्लेबाज यहाँ पर खड़े होते, लेकिन नहीं खड़े हैं यहाँ पर, जो बल्लेबाज खड़े हैं उन्हीं से काम करना पड़ेगा। जर्सी नंबर 21 बल्लेबाज बल्लेबाजी के लिए जाते हुए योगेश शेट्टी। स्कोरबोर्ड हो चुका है 52 रन, बची हुई गेंदे हैं मात्र 2। रामचंद्र मैंने कहा था वापसी करना जानते हैं, 2 गेंदों में 2 छक्के लगाए तो 500 रुपये सम्माननीय ज्ञानेश्वर गावड़े की ओर से, ज्ञानेश्वर येडवे की ओर से, मैन फ्रॉम बांदा। 2 गेंदें बची है, रामचंद्र वापसी करना जानते हैं और वापसी की है इस ओवर में। जिस तरीके से मैंने बयां किया था, अंदाजा लगाया था कि ये गेंदबाज पहली गेंद खराब डालने के बाद वापसी करना जानता है, गिरकर उठना दौड़ता है, सिर्फ उठना ही नहीं चलना दौड़ना जानता है, भागना दौड़ता जानता है ये गेंदबाज। स्कोर रुका हुआ है 52 के ऊपर, आखिरी बॉल रामचंद्र लेकर आएंगे। ये बॉल जीत और हार के बीच फासला हो सकती है और इस बॉल पर बेहतरीन स्ट्रोक खेला है और सीधे सीधे लॉन्ग ऑन की हाथों में गेंद चली जाती हुई 9वें विकेट का पतन होता हुआ। और 6 ओवर के समाप्ति के बाद पहले बल्लेबाजी करते समय तनिष इलेवन की टीम ने बनाया है 52 रन, जीतने के लिए चाहिए 36 गेंदें और 53 रन खंडेराय भवानी की टीम को। और ये पीछा किस तरीके से चलेगा ये बताने के लिए माइक्रोफोन पर आते हुए तुषार भाई स्वागत है आपका, और तब तक चलते हैं डीजे की ओर। थैंक यू सो मच।
तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसर तू कालगतीचे वारे, फटकार चुक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असरे दणू डोंगर धावांचा, चिरंतन राहील तुझी आठवण इतल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तू संपला, हुकला तू संपला, हुकला तू संपला। निश्चितच कोणता संघ या विजयापासून हुकतोय आणि कोणत्या संघाचा प्रवास मात्र इथपर्यंत संपुष्टात येतोय, येणाऱ्या 6 षटकात आपल्याला नक्कीच उत्तर भेटेल। धन्यवाद तुषार। त्या दरम्यान आमचे मित्र जयेश पांगम या स्पर्धेचा आनंद लुटताय, घर बसल्या आनंद लुटतायत, या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत, मनापासून धन्यवाद आणि आभार जयेश पांगम आपले। ओव्हर टू यू कॉमेंटर बॉक्स। प्रथम फलंदाजी करताना तनुष इलेव्हन संघ धावा जमवतोय, 52 आणि 53 धावांचं एक माफक आव्हान ठेवतोय, तो म्हणजे खंडेराय भवानी संघासमोर। निश्चितच प्रारंभीच्या 4 षटकात जर पाहायला गेलं तर प्रतिषटक 10 सरीसरीनं तनुष इलेव्हन संघ धावा जमवत होता, परंतु शेवटच्या 2 षटकात सुंदर गोलंदाजी आणि पूर्णपणे संघाला वापसी करणारी गोलंदाजी आपण पाहिली, आणि त्याच कारणानं मात्र 52 धावांवर रोखू शकला खंडेराय भवानी संघ तो तनुष इलेव्हन संघाला। निश्चितच मगाचा सामनासुद्धा जवळजवळ 52-53 धावांची गरज होती, आणि काय सुंदर गोलंदाजी केली होती ती म्हणजे तनुष इलेव्हन संघाच्या गोलंदाजांनी, आणि तशीच पुन्हा एकदा आपण गोलंदाजी करावी आणि या सामन्यात मात्र विजय संपादन करून अंतिम सामन्यामध्ये आपण प्रवेश करावा हा इरादा असेल तो गोलंदाजांचा। तर दुसऱ्या बाजूनं मात्र आपण संयमानं आणि सावधगिरीनं फलंदाजी करावी, एका दुसरा मोठा फटका खेळल्यानंतर एकेरी दुहेरी धाववेवर भर देऊन मात्र आपण या 52 आणि 53 धावा कराव्यात हा इरादा असेल तो म्हणजे खंडेराय भवानी संघाचा। धन्यवाद तुषार। त्या दरम्यान केरगावचे सुपुत्र मुंबईवरून ही स्पर्धा बघतायत, देसाई ब्रदर्स केर संघाला शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून येत आहेत, ते आमचे मित्र जगदीश नाईक यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देसाई ब्रदर्स आदर्शगाव केर या संघाला। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। सेस रिअल इस्टेटचे चालक मालक सन्माननीय संतोष रघुनाथ शेट्टी। आणि अजून एक पारितोषिक येत आहे सूर्यकांत सावंत याचकडनं, जर साईश नाईकनं 3 विकेट या प्रारंभीच्या षटकामध्ये घेतले तर सूर्यकांत सावंत याचकडनं 1500 रुपयेचं पारितोषिक। प्रारंभीची सलामीची बिनीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते, 53 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली खंडेराय भवानी संघाकडनं, ज्याला दोडामार तालुक्यातील रोहित शर्मा या नावानं ओळखला जातो, बोंडेगावचा चॉकलेट बॉय वैभव गवस। तर दुसऱ्या बाजूनं लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतोय, पिकू या गावातनं बिलॉंग करणारा तो म्हणजे सुमित गवस। निश्चितच प्रारंभीचं पहिलं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं अनिवार्य षटक साईश नाईक मिस्टर बीपीएल म्हणून ज्याला संबोधलं जातं तोच पहिलं षटक घेऊन मार्गस्थ। निश्चितच पॉईंटच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू पूर्णपणे फलंदाजाला बीट करतोय, निर्धाव चेंडूनं या दुसऱ्या इनिंगची सुरुवात केली जाते, श्रीगणेशा होतोय तो म्हणजे तनुष इलेव्हन संघाच्या बाजूनं। 38 सर्कलच्या बाहेर पाहायला गेला तर श्रीकृष्ण नाईक गोकुदास नाईक एक सीमाचं संरक्षण करण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटत आहेत, यावेळी सुद्धा सुंदर फटका अभ्या 2 क्षेत्ररक्षकांची मधोमध भिंत भेदून चेंडू चाललाय सीमारेषा पार, वैभव गवसेच्या बॅटमधून निघतो पहिला वहिला ब्रँडेड चौकर आणि श्रीगणेशा होतोय तो म्हणजे खंडेराय भवानी संघाचा डीजे। षटकात आपण धावांची लयलूट करावी हाच इरादा एकंदरीत वैभव गोस याच्या माध्यमातून पाहायला भेटतोय, दुसऱ्या चेंडूवर चौकार यावेळी सुद्धा सुंदर फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, परंतु चेंडूच्या पाठीमागे पाहायला भेटतोय तो गोकुदास नाईक, जोपर्यंत परती येते तोपर्यंत एकाच धावेवर दोन्ही फलंदाजांना समाधान व्यक्त करावं लागतंय, आणि धावसंख्या एकेरी धावण्याची पुढे सरकते, ती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा 53 धावांचा पाठलाग करतोय खंडेराय भवानी संघ।
निश्चितच आता मात्र थोडंसं क्षेत्रक्षणात बदल पाहायला भेटेल. डाव्या उजव्या हाताच्या या फलंदाजांची जोड गोळी मैदानामध्ये आपलं पाहतोय. खंडेराय भवानी संघाच्या वतीनं स्ट्रायकरांच्या दिशेनं आता आपण पाहतोय तो म्हणजे सुमित गवस. यावेळेस हलक्या दत्तनं चेंडू खेळून काढतोय. सचिन माफ करा ज्ञानेश्वर गावडे जोपर्यंत चेंडूवर जातोय चेंडूची भरती करतो. एक धाव कोणती धाव या ठिकाणी निघत नाहीये. पाच धावेंवर चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते ती खंडेराय भवानी संघाची. निश्चितच या पहिल्या षटकाचा आपण पुरेपूर वापर करावा. पण दुसऱ्या बाजूने एक चतुरश्र एक मास्टर माइंड म्हणून ज्याच्याकडे पाहिलं होतं तशा प्रकारची गोलंदाजी. यावेळेस मात्र सुंदर फटका क्रिकेटचा सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. सुमित गवस ब्रँडेड फटकार षटकार डीजे. षटकारासरशी दुहेरी आकड्यात परावर्तित होतोय. धाव फलक खंडेराय भवानी संघाचा तो म्हणजे नेल्सन फिगर 11-1. सुंदर फटका निश्चितच एवढं कौतुक करावं. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका आपण पाहतोय सुमित गवस याच्या बॅटमधून. निश्चितच जर 53 धावांचा पाठलाग करायचा आहे तर प्रारंभीच्या 3-4 षटकात 40 पार पोहोचवण्याचा इरादा या दोन फलंदाजांचा आणि तशाच प्रकारचे मनसुबे. यावेळेस दहा एकंदरीचा फटका फसला जातोय. चेंडूच्या खाली से बँडेड पाहतोय तो म्हणजे गावडे आणि पहिला वहिला हादरा बसतोय सुमित गवस याच्या बॅट वतीनं. आणि डीजेचं सुमधुर संगीत ऐकत सुमित गवस बॅक टू तंबूच्या आसऱ्याला. त्यांच्या समवेत आमचे सहकारी मित्र लाडू लोंडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे 11 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 53 धावांचा पाठलाग करतोय खंडेराय भवानी संघ. आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते जयवीरची जोडी. एका बाजूनं केदार दुसऱ्या बाजूनं वैभव गवस आणि गोलंदाजीचा मोर्चा संभवतो 45 पार असलेला गोलंदाज एक अनुभवानं नटलेला गोलंदाज योगेश शेट्टी. योगेश शेट्टी निश्चितच तनुष इलेवन संघाचा आयकॉन गोलंदाज आपण पाहताय. मगाशा सामन्यात सुद्धा आणि कालच्या दिवसात सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती आणि तशाच सुद्धा प्रकारची कामगिरी आजच्या दिवसात सुद्धा आणि या सामन्यामध्ये करावी लागेल अंतिम सामन्यात आपल्याला पोहोचायचं असेल तर. यावेळी शॉर्टपिच प्रकारचा चेंडू पुलचा फटका निश्चित एक टप्पा बाउन्स चेंडू सीमा रेषा पार. शैलेश गवसला गुड बाय करत जातोय तो चौकारासाठी डीजे. पहिल्या चेंडूवर एकंदरीत चौकार. आता मात्र पूर्णपणे दबावात असेल गोलंदाज. या दबावाचा आपण अजूनही उपयोग करावा. अजूनही गोलंदाजाला दबावात टाकावं धावांची लयलूट करावी हा इरादा. यावेळेस मात्र सुंदर फलंदाजी निश्चितच एक मोठा चौकार बसल्यानंतर संयमनं एकेरी धावेवर भर देतोय तो फलंदाज वैभव गोस आणि धावसंख्या एकेरी धावण्याची पुढे सरकते ती म्हणजे 16 धावा. 53 धावांचा पाठलाग सुरू आहे मैदानामध्ये खंडेराय भवानी संघाच्या वतीनं. दोन चेंडू समाप्त होत आहेत. तिसरा चेंडू घेऊन योगेश शेट्टी क्षेत्रनक्षाची व्यूहरचना बदलली गेली तर डीप मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन. यावेळेस निश्चित शपल होऊन केलेला फटका फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. परिणामतः अंतिमता चेंडू सीमेरेषेचं उल्लंघन करत चौकारासाठी नोंद केली जाते आणि चौकारांना धावसंख्या ही पोचते ती म्हणजे 20 धावा डीजे. वीस धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत खंडेराय भवानी संघाच्या.
आला आला या ठिकाणी केदार गवस याच्या माध्यमातून चौकाराची नोंद आपल्याला पाहायला भेटते. यावेळी सुद्धा चेंडू थायपॅडवर आदळतो, निश्चित द पंतांचा इशारा असे तो लेग बायचा एक अतिरिक्त धाव प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात जोडली जाते. धावसंख्या पुढे सरकते ती, माफ करा, बॅटला लागलेला चेंडू. निश्चितच केदार गवसेच्या अजून एक खाती धाव जोडली जाते, धावसंख्या पुढे सरकते ती 21 धावा, 4 चेंडू समाप्त होत आहेत. यावेळी सुद्धा पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं मारण्याचा इरादा. यावेळेस चेंडू शरीर यशीचा वेध घेतोय, निर्धाव चेंडूची गणना ही धाव फलकावर केली जाते, धाव फलक तिथे स्थिरावते ते 21 धावा. या षटकाचा जर विचार करता 10 धावा 2 चौकार या षटकात आपल्याला पाहायला भेटतायत. अजून एक जरी मोठा एक फटका बसला तरी धावसंख्या 25 पार पोहोचू शकते, ती म्हणजे खंडेराय भवानी संघाची. यावेळेस हलक्या दत्तनं पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढतोय. भट जोपर्यंत चेंडूवर येतोय चेंडूची भरती करतोय. एक धाव एकेरी धावीनिशी 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 एका गड्याच्या मोबदल्यात खंडेराय भवानी संघ 53 धावांचा पाठलाग करताना डीजे. दोन षटकात धावा जमवतोय खंडेराय भवानी संघ आणि समीकरण मात्र आता बदललं जाते. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू 31 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. दुसऱ्या बाजूनं तनुष 11 संघाला जर सामना जिंकायचा असेल तर ही जोडी आपल्याला फोडावी लागेल, त्याचबरोबर आपल्याला निर्धाव चेंडू हे टाकावे लागतील, टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल, प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना या मैदानामध्ये बांधावं लागेल आणि तीच गोलंदाजी घेऊन मैदानामध्ये दाखल होतोय बाळा नाईक उर्फ प्रसाद नाईक, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि हिरो. निश्चितच ज्यावेळेस 12 चेंडू 16 धावांची गरज होती त्यावेळेस मात्र फक्त 4 धावा खर्च करत एक प्राईज विकेट या गोलंदाजानं घेतली होती आणि तशाच प्रकारची पुनरावृत्ती आपण यावेळेस या सामन्यामध्ये करावी हा इरादा आणि हा मनसुबा असेल तो बाळा नाईक याचा. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तर बदलली, डीप मिड विकेट काउ कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप मिड ऑन आणि डीप एक्स्ट्रा कोरच्या दिशेने आपला क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. पहिला चेंडू 3 षटकातील. यावेळेस हलक्या दत्तनं चेंडू घेऊन काढतोय. निश्चित धावबाची संधी परंतु संधी ऐन मुखीच्या क्षणी मात्र केदार गवस पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचला जातोय. निश्चित हा जर सामना जिंकला तनुष 11 संघानं तर SSS रिअल इस्टेटचे मालक संतोष शेट्टी याचकडनं तनुष 11 संघाला 2000 रुपयाचं पारितोषिक येतोय. यावेळेस मोठा फटका परंतु फटका थोडासा फसला जातोय चेंडूच्या खाली से बँडे श्रीकृष्ण नाईक आणि वैभव गवस एक प्राईज विकेट आणि एक मोठा मासा जाळ्यामध्ये सापडतोय आणि निश्चितच एक परतीचे दरवाजे उघडले जात आहेत ते म्हणजे तनुष 11 संघासाठी. संघासाठी परतीचे दरवाजे उघडले जात आहेत. जर हा सामना जिंकला तर SSS रिअल इस्टेटचे चालक मालक संतोष शेट्टी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक येत आहे ते म्हणजे तनुष 11 संघासाठी जर हा सामना जिंकला तर. नवीन फलंदाज मैदानामध्ये वर्णी लागते साटेली बॉय गावचा चॉकलेट बॉय विराज धरणे. कालच्या दिवसाचा जर विचार करता तर सुंदर फटकेबाजी केली होती, सुंदर षटकार याच्या माध्यमातून पाहायला भेटले होते. आता मात्र समीकरण बदललं जाते. येणारे 22 चेंडू 31 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी खंडेराय भवानी संघाला. दुसऱ्या बाजूनं जशी अपेक्षा होती निर्धाव चेंडूसोबत गडी बाद करण्याची तशा प्रारंभीच्या 2 चेंडूमध्ये आपल्याला कामगिरी पाहायला भेटते ती बाळा नाईक याची. का मला तनुष 11 संघाच्या मालकानं
आयकॉन खेळाडू म्हणून या संघात पाचारण केलं, त्याचं उत्तम उदाहरण सादरीकरण करताना आपण पाहतोय तो म्हणजे बाया नाईक गुलनदीचा मोर्चा संभाळताना. यावेळी हलक्या जातो चेंडू घेऊन काढतोय, थोडासा वंचित राहतोय. निश्चितच एकेरी तर रूपांतर दुही मध्ये दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान पाहायला भेटते. धावसंख्या बऱ्याचशा वेळनंतर बऱ्याचशा काळानंतर पुढे सरकते, ती म्हणजे 24 धावा. 3 चेंडू समाप्त होत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना स्ट्रायकरांच्या दिशेनं पहिल्याच चेंडूवर 2 धावा विराज धरण्याच्या खाती जोडल्या जात आहे. यावेळेस वरपीठ प्रकारचा चेंडू फटका थोडासा फसला जातोय. निश्चितच चेंडूच्या खाली गोकुदास नाईक कोणती चूक न करता जेल टिपतोय आणि दुसरा हादरा बसतोय. तो म्हणजे खंडेराय भवानी संघाला. नवीन फलंदाज डीजेची धुंद ऐकत मैदानाचा ताबा घेण्यासाठी देवानंद शेट्टी. चेंडू असतील येणारे 20 आणि 20 चेंडूत 29 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी खंडेराय भवानी संघाला. निश्चितच नवीन फलंदाज देवानंद शेट्टी दुसऱ्या बाजूने आगोके प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी पाहायला भेटते, ती म्हणजे बाळा नाईक याची. जर अजून एक विकेट घेण्यास बाळा नाईक यश प्राप्त केलं तर SRS संघाचे SRS रिअल इस्टेटचे चालक मालक संतोषजी शेट्टी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक घेत आहे ते बाळा नाईक याच्यासाठी. यावेळेस पंचच्या डोक्यावरनं मारण्याचा इरादा, परंतु निश्चितच पूर्णपणे फलंदाज बीड होते. बाकीचं काम रक्षण करणारा खेळाडू करतोय. 5 चेंडू समाप्त होत आहेत. उर्वरित शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर जर गडी बाद केला तर बाळा नाईक याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक घेते ते सन्माननीय संतोषजी शेट्टी यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू 3rd षटकातील. हो निश्चितच लेग साईडच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, परंतु क्रिकेटच्या परिभाषेतील सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटली. निर्धाव या एकेरी धाव आणि एकेरी धावनेशी 3 षटकांची सांगता झाली. 3 षटकांच्या सांगतेकरीस धावसंख्या 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात खंडेराय भवानी संघ 53 धावांचा पाठलाग करतोय. निश्चितच येणाऱ्या 18 चेंडूमध्ये उर्वरित जो पल्ला आहे तो खंडेराय भवानी संघ गाठेल का, की दुसऱ्या बाजूनं जी तिसऱ्या षटकात गोलंदाजी बाळा नाईक याची झाली तशाच प्रकारची गोलंदाजी येणारे गोलंदाज करतील का? काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ हा सामना जिंकतोय, कोणत्या संघाचा प्रवास इथपर्यंत संपुष्टात येतोय, तर कोणता संघ फायनलच्या अंतिम मुकाबल्यामध्ये प्रवेश करतोय हे सांगण्यासाठी आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक दीपकजी परब याला. आणि मी मात्र तमाम रसिकांची या सामन्यामधून रजा घेतोय. धन्यवाद. तमाम क्रीडसिक आणि सर्व खेळाडूंचं समालोचक या नात्यानं मी स्वतः दीपक परब भूतनाथ प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतोय. घेऊन जातोय मैदानात चालू असलेला सामना, क्वालिफायरचा दुसरा सामना. तनुष 11 खानियाळे विरुद्ध खंडेराय भवानी कोणाळ या दोन्ही तुल्यबळ क्रिकेट संघांदरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना मित्रांनो तनुष 11 खानियाळे क्रिकेट संघ 52 धावा जमवतोय आणि 53 धावांचं आव्हानात्मक लक्ष हे खंडेराय भवानी क्रिकेट संघासमोर ठेवण्यात येते. 3 षटकांचा अवधी समाप्त झाल्यानंतर सांघिक धावपलक आपल्याला 25 अशी धावसंख्या आपल्याला धावपलकावर पाहायला मिळते. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आणि या 18 चेंडूंवर विजयासाठी आवश्यकता असेल. आडव्या बॅटला भिरकावलाय देवा शेट्टी ब्रँडेड फटका. पहिला वेळेला षटकार या सादराचा देवाच्या बॅट मध्ये निघतोय. 6 धावा.
केली आणि ऐन मौकेच्या क्षणी जशा प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा मित्रांनो खंडेराय भवानी क्रिकेट संघाच्या मालकानं देवा याच्याकडून ठेवली आहे, त्या अपेक्षांची पूर्तता करणारी फलंदाजी एका महत्वपूर्ण सामन्या दरम्यान देवा साकारतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमकतेने नटलेला फटका खेळून गोलंदाजाचे मनसुबे उदलून लावणारी फलंदाजी साकारतोय. परिणामी पहिला चेंडू छटकार तदनंतर एक सिंगल घेऊन सांघिक धावपलकाला पुढे सरसवण्यास त्याला मात्र आता यश प्राप्त होते. सांघिक धावपलक 32 अशी धावसंख्या धावपलकावर. उर्वरित मित्रांनो चेंडू बाकी आहेत 16 आणि या 16 चेंडूंवर विजयासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल. एक महत्वपूर्ण सामना जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. आडव्या बॅटनं चेंडू बिरकावला डीप मिड विकेट क्षेत्रात, कोणताही खेळाडू तैनात नाही. चेंडू जाईल वन बॉल सीमारेषेच्या बाहेर, टांगा पलटी घोडे पार, निघालाय चौकार केदाराच्या बॅट मधनं 4 धावा. आपण पाहत आहे खंडेराय भवानी कोणाळ क्रिकेट संघाच्या वतीनं एका बाजूनं देवा शेट्टी तर दुसऱ्या बाजूनं केदार बहारदार फलंदाजी. केदार या फलंदाजाचा विचार करायला गेला तर मित्रांनो खंडेराय भवानी क्रिकेट संघाचं नेतृत्व साकारतोय. यावेळी मात्र एक वेगळा फटका चतुरस्त्र फटका खेळण्याचा प्रयत्न अंगाशी आलाय. परिणामी फलंदाजाच्या पायाला चेंडू आदळून यष्टीरक्षकापाशी विसावतोय. निर्धाव चेंडूची गणना केली जाईल. मित्रांनो 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, उर्वरित 14 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 14 चेंडूंवर विजयासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू आणि 17 धावा असं विजयाचं समीकरण. फुलटॉसमध्ये चेंडू निश्चितच विसावेल, क्षेत्ररक्षक तैनात आणि एका सुरेख जलद रूपांतरण केलं गेलं. अजून एक आदरा खंडेराय भवानी क्रिकेट संघाला. कर्णधार केदार माघारी परततोय. सांघिक धावपलक 36 धावा 53 धावांचे मोबदले डीज. चार गड्यांचे मोबदल्यात सांघिक धावपलक 36 अशी धावसंख्या धावपलकावर. उर्वरित 13 चेंडूंचा खेळ 17 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज मैदानात आपली पावलं वळवतोय रितेश नावाचा. मागील सामना दरम्यान मित्रांनो घातक फलंदाजी ज्याच्या माध्यमातून झाली तो रितेश 21 नंबरची जर्सी परिधान करून स्ट्राईक एंडवर फलंदाजी करेल. खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच काहीसा एवढी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चुकीची एवढी मात्र चूक होते आणि परिणामी मित्रांनो या चेंडूवर दुहेरी धाव्याची मोर लावण्यात आली. उर्वरित मित्रांनो 12 चेंडूंचा खेळ आणि या 12 चेंडूंवर आवश्यकता असेल 15 धावांची. मित्रांनो यानंतर या स्पर्धेचा मेगा फायनलचा सामना संपन्न होणार आहे. देसाई ब्रदर्स क्रिकेट संघ आपल्याला विनंती असेल कृपया पण तयारीत राहा. मित्रांनो चालू असलेला सामना या स्पर्धेचा दुसरा क्वालिफायरचा सामना तनुष 11 खानियाळे विरुद्ध खंडेराय भवानी कोणाळ क्रिकेट संघ. बहारदार फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मित्रांनो तनुष 11 क्रिकेट संघाचा विचार केला असता, मागील 2 सामन्यांचा विचार केला गेला असता, तर अंतिम षटका दरम्यान बहारदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावर या स्पर्धेमध्ये एक महत्वपूर्ण स्थानावर येऊन पोहोचलाय. आणि या अंतिम सामन्यादरम्यान एका महत्वपूर्ण सामन्यादरम्यान मित्रांनो विजयश्री प्रस्थापित करायचं असेल तर कोणता तरी चमत्कारिक गोलंदाज आणि निश्चितच मागील सामन्यात ज्यानं आपल्या गोलंदाजीनं चमत्कार केला तो बाळा सज्ज झालाय. सुरेख चेंडू तेज तर्रार चेंडू बहुधा विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. परिणामी
निर्धाव चेंडूची गणना केली जाईल. 11 चेंडू 15 धावा असं विजयाचं समीकरण. रोमहर्षक सामना, क्वालिफायरचा दुसरा सामना. जो संघ जिंकेल या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ हारेल मित्रांनो तो तृतीय क्रमांकाचा विजेता असेल. पुन्हा एकदा पुढे सरसावत मोठा फटका खेळावा हाच काहीसा मनसुबा अंगाशी आलाय. परिणामी सलगचा दुसरा चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा. फक्त 3 धावांवर जर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखलं जाईल या षटका दरम्यान फक्त 3 धावा दिल्या गेल्या तर सन्माननीय SRS रिअल इस्टेटचे चालू. या वेळी मात्र आडवे बॅटला विकेट लावलाय. चेंडू जाईल मिड विकेट सीमेच्या बाहेर. षटकार देवा शेट्टी या ब्रँडेड फटका. चेंडू सीमा पार निघालाय षटकार. गणपतीच्या चेंडूवर मित्रांनो एक आक्रमक तरी नटलेला फटका. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर एक उत्तुंग फटका खेळला गेला. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 9 चेंडूंवर विजयासाठी अजून 9 धावांची आवश्यकता असेल. देवा शेट्टी जोपर्यंत मैदानात तमाम क्रीडारसिकांच्या नजरा या मात्र देवा शेट्टी याच्या फलंदाजीवर असतील. बहारदार फलंदाजी मागील सामन्यापासून तो साकारतोय. यावेळी मात्र आडव्या बॅटनं भिरकावलाय. बॅटची कट घेतली आहे चेंडूनं. 2 क्षेत्रक्षक झेलखाली आलेत आणि एका सुरेख झेलात रूपांतरण केलं गेलं. देवा शेट्टी याची 2 षटकांची साधलेली खेळी झाली आहे समाप्त. सांघिक धावपलक 44 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 धावांची असेल आवश्यकता. मित्रांनो तनुष 11 खानिवाळे संघ विजयश्री प्रस्थापित करतोय आणि या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करतोय. तर सन्माननीय संग्राम संतोष शेट्टी यांच्याकडून रोख रुपये 2000 रुपयांचं पारितोषिक तनुष 11 खानिवाळे क्रिकेट संघाला दिलं जाईल. 8 चेंडू 9 धावा बाळा आपलं काम सोपस्कार पार पाडतोय. यावेळी मात्र हलक्या जाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक झेलखाली आहे आणि कोणतीच चुकलं करताय का. सुरेख जलद रूपांतरण. आलेल्या फलंदाला डकच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. सलगच्या 2 चेंडूंवर 2 गडीबाद. या षटका दरम्यान जे 5 चेंडू समाप्त होत आहेत. सलगच्या 2 चेंडूंवर 2 गडी तंबूत परतवण्याचं यश मात्र आपल्याला प्राप्त झालंय. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ आणि या 7 चेंडूंवर 9 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 9 धावा सांघिक धावपलक 44 धावा धावफलकावर. प्रेक्षक वर्ग किंवा अतिरिक्त खेळाडू आपल्याला विनंती आहे सामना चालू असताना कोणीही मैदानात जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. सुरेख चेंडू ते सर्रा चेंडू विसावलाय थेट यष्टरक्षकापाशी. परिणामी अंतिम चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा. परिणामी षटकाची सांगता 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलक स्थिरावलाय 44 या धावसंख्येवर. उर्वरित मित्रांनो 6 चेंडूंचा खेळ आणि या 6 चेंडूंवर विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. तनुष 11 क्रिकेट संघ लक्ष द्या. संग्राम संतोष शेट्टी यांच्या माध्यमातून जर आपण विजयश्री प्रस्थापित केला या सामन्यात जर आपण विजयश्री प्रस्थापित करून फायनलमध्ये प्रवेश केला तर रोख रुपये 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आले. विनंती असेल दामोदर शेट्टी आपण जर मैदानाच्या परिसरात उपस्थित असाल आपल्याला विनंती आहे कृपया आपण मान्यवर कक्षेपाशी या.
मित्रांनो लक्ष द्या, पुनश्च एकदा आपल्याला विनंती करण्यात येते. तनुश इलेव्हन कानियाळ क्रिकेट संघ, आपण 7 गडी बाद झालेत, 6 गडी बाद झालेत मित्रांनो, माफ करा, 6 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. जोपर्यंत सामना संपल्याचं पंच जाहीर करत नाही तोपर्यंत एकही खेळाडू मैदानात जाणार नाही, अतिरिक्त खेळाडू किंवा प्रेक्षक मैदानात जाणार नाही याची आपण दक्षता घ्या. अन्यथा ज्या संघाचा खेळाडू मैदानात धावेल किंवा जाईल त्याला पेनल्टी दिली जाईल अशी आयोजकांच्या वतीनं माहिती येते. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या उर्वरित 6 चेंडूंवर 9 धावा करायचे आहेत. एक महत्वपूर्ण षटक, किफायतशीर षटक टाकण्यात यश प्राप्त झालं तर तनुश इलेव्हन क्रिकेट संघ या स्पर्धेच्या मेगा फायनलमध्ये प्रवेश करेल. दुसऱ्या बाजूला विचार करायला गेला असता खंडेराय भवानी क्रिकेट संघाचा जिम्मा रितेशच्या खांद्यावर आणि नक्कीच रितेश याच्या फलंदाजी क्षमता आहे मित्रांनो. मागील सामन्या दरम्यान जशा प्रकारची चमत्कारी फलंदाजी त्याच्या माध्यमातून मिळाली आहे, तनुश माफ करा खंडेराय भवानी कोणाळ क्रिकेट संघाला त्याचं पृथक्करण या सामन्यात देखील होईल का ही येणारा वेळ आपल्या समोर घेऊन येईल. दरम्यानच्या कालावधीत 6 चेंडू आणि 9 धावा असं विजयाचं समीकरण. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय गोलंदाज समीर नावाचा. अंतिम षटक, महत्वपूर्ण षटक, 53 धावांचा पाठलाग करताना खंडेराय भवानी क्रिकेट संघाची फलंदाजी मैदानात 6 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी करतोय. 6 चेंडू 9 धावा. पहिला चेंडू फलंदाजाच्या पायाला आदा आलाय आणि निश्चितच पहिल्या वहिल्या चेंडूवर धावचीच्या स्वरूपात 7वा गडी बाद होईल. बहारदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक समीराच्या माध्यमातून सिद्ध होतं या सामन्या दरम्यान. सात गडी मित्रांनो बाद झालेत आणि 7 गड्यांच्या मोबदल्यात 44 अशी धावसंख्या धावफलकावर. 5 चेंडू 9 धावा, रोमहर्षक सामना, पैसा वसूल सामना मित्रांनो. तमाम क्रीडा रसिकांची पर्वणी या स्पर्धे दरम्यान आम्हाला लाभली आहे आणि निश्चितच त्यांचं मनोरंजन करणारा हा सामना. औचित्य आहे भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 9 तमाम कोणाळकट्टवासी आयोजित ही भव्य दिव्याशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. बहारदार नीटनिटकस आयोजन या स्पर्धेचा आपण अनुभवताय. गेले 3 दिवस आजच्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. या मैदानावर 5 चेंडू 9 धावा, समीर सज्ज झालाय. शॉर्ट पिच वर चेंडू, मोठा फटका खेळण्याचा मानस, बॅट आणि बॉलचा बहुधा संपर्क नाही, चेंडू विसावलाय, यष्टिरक्षकाला भेटून क्षेत्ररक्षक मात्र बहारदार कामगिरी साकारतोय. परिणामी मित्रांनो सलगचा दुसरा चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा. 4 चेंडू 9 धावा. अजूनही विचार केला असता मित्रांनो रितेश स्ट्राईक एंडवर आहे आणि त्याच्या फलंदाजी क्षमता आहे मित्रांनो मोठे फटकेबाजी साकारण्याची. शॉर्ट पिच मध्ये चेंडू, पंच चेंडू अवांतर असल्याची खूण गुणलेखाकडे करतायत. अतिरिक्त धावेनिशी सांघिक धावफलकात भर घातली जाईल. सांघिक धावफलक 45 अशी धावसंख्या धावफलकावर. 4 चेंडू 8 धावा, स्वैर चेंडूचा इशारा पंच शिवराज परब यांच्या माध्यमातून येतोय. मित्रांनो या स्पर्धेसाठी बहारदार पंचगिरी आम्हाला लाभली आहे. पॉली फर्नांडिस सर मॅनपॉम शिरोडा, तर शिवराज परब मॅनपॉम सावंतवाडी. बहारदार पंचगिरी या स्पर्धेमध्ये या अंतिम क्षणापर्यंत आपण अनुभवताय. समीर गोलंदाज सज्ज झालाय पुनश्च एकदा. 4 चेंडू 8 धावा असं विजयाचं समीकरण आहे. मोठा फटका खेळण्याचा मानस, बॅट आणि बॉलचा बहुधा तेवढा चांगला संपर्क नाही, फलंदाजाच्या पायाला चेंडू आदळलाय आणि परिणामी स्वतःच्या पलथरू मध्ये अतिशय बहारदार क्षेत्ररक्षण साकारतोय तो म्हणजे समीर नावाचा गोलंदाज. सलगचे 3 चेंडू निर्धाव स्वरूपाचे, म्हणजे उर्वरित मित्रांनो 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूंवर विजयासाठी आवश्यकता असेल 8 धावांची. तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. सेमी फायनल अर्थात क्वालिफायरचा दुसरा सामना या मैदानावर आपण पाहताय. रितेश स्ट्राईक इनवर. शॉर्ट पिच प्लेयर चेंडू, डीप मिड विकेट सीमारेषा लगत, शैलेश जोपर्यंत चेंडू वलील, पहिल्या प्रयत्नात चेंडूच्या परतीची पिक गोलंदाजापाशी केली जाईल का. खराब फेक आपण पाहताय आणि परिणामी या चेंडूवर 2 धावा मिळतील. दुहेरी धावेनं सांघिक धावपलक आता मात्र पुढे सरसावलाय मित्रांनो. मागील सामन्याचं पृथक्करण तनुश इलेव्हन खानियाळ क्रिकेट संघ करताना दिसतोय. कालच्या दिवसा दरम्यान मित्रांनो ज्या संघानं प्रतिस्पर्धी संघाला 10 चेंडू 10 धावा दिल्या नाहीत, आजच्या सकाळच्या सत्रात मित्रांनो 6 चेंडू 6 धावा ज्यांनी खर्च केले नाहीत तोच तनुश इलेव्हन खानियाळ क्रिकेट संघ या सामन्यात देखील तसंच पृथक्करण करताना दिसतोय. 2 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असेल.
पुनश्चा एकदा विनंती करतोय सर्व क्रीडा रसिक तसेच खेळाडू, जोपर्यंत पंचा सामना संपल्याचा जाहीर करत नाही तोपर्यंत एकही अतिरिक्त खेळाडू मैदानात जाणार नाही. आडव्या बॅटनं भिरकावलाय निश्चित क्षेत्ररक्षक शैलेश पुन्हा स्क्रीनवर येतोय. थोडीशी क्षेत्ररक्षणात डिलाई, खरा फेक परंतु या चेंडूवर दोन धावा मिळाल्या आणि दुहेरी धावेनं सांघिक धावपलक आता मात्र परावर्तित झालंय. 49 धावा. मित्रांनो लक्ष द्या, एका चेंडूत 4 धावांची आवश्यकता आहे. 3 धावा काढून जर सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर खेळवली जाईल याची दोन्ही संघांचे कर्णधार संघ मालक आपण नोंद घ्या. 1 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 4 धावा. रितेश स्ट्राइक एंडवर सज्ज झालाय. काय रितेश एखादा मोठा फटका खेळेल का कि दुसऱ्या बाजूने समीरने जसा दबदबा या षटका दरम्यान निर्माण केलाय तोच दबदबा या अंतिम चेंडू पर्यंत राहील का? काय होईल येणाऱ्या काळात? कोणता संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल? 1 चेंडू 4 धावा. शॉर्ट पिच मध्ये चेंडू बॅटची कड घेतली आणि निश्चितच विसावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. परिणामी पंच 9 चेंडू असल्याची खूण करतायत. 9 चेंडू पंचांचा इशारा आलाय. धन्यवाद. सूचना ऐकून घ्या, कोणीही जोपर्यंत पंच कुठल्याही संघाला विजयी घोषित करत नाही तोपर्यंत कुठल्याही क्रीडा रसिकांनी किंवा खेळाडूनं मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकायचं नाही. कृपया या सूचनाचं काटेकोरपणे आपण पालन करायचं आहे. मित्रांनो सेकंड वन बाउन्स म्हणजे अर्थात 9 इशारा पंच शिवराज परब करतायत. उर्वरित आता मित्रांनो एका चेंडूचा खेळ, ब्रीडची संधी आणि 2 धावांची आवश्यकता. काय सामना आहे मित्रांनो या स्पर्धे दरम्यानचा हा. 1 चेंडू 2 धावा विजयाचं समीकरण. ब्रीडची संधी असेल फलंदाजाला, 1 चेंडू आणि 2 धावा असं विजयाचं समीकरण आपण पाहताय. एका बाजूनं तनुष 11 खानियळे क्रिकेट संघाची गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूनं खंडेराय भवानी कोनाळ या संघाची फलंदाजी आपण मैदानात अनुभवताय. 1 चेंडू 2 धावा प्रीडची संधी असेल फलंदाजाला. विनंती असेल तनुष 11 खानियाळे मित्रांनो सहकार्य करा, सामना लवकरात लवकर संपवायचा आहे. 1 चेंडू 2 धावा. काय सामना आहे मित्रांनो, क्वालिफायरचा दुसरा सामना, जशा प्रकारची स्पर्धा जशा प्रकारचे सामने. मित्रांनो सामना टाय झाले सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची आपण नोंद घ्या. समीर सज्ज झालाय गोलंदाजीसाठी. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. समीर गोलंदाज सज्ज झालाय. फुल टॉस मध्ये चेंडू आडव्या बॅटनं भिरकावलाय. 1 धाव सहजगत्या पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा मानस आणि मित्रांनो निश्चितच सुपर ओव्हर खेळली झाले. सामना बरोबरीत संपतोय आणि निश्चितच मित्रांनो दोन्ही संघाचा संघनायकांनी कृपया टॉस साठी या. सामना सुपर ओव्हर मध्ये माफ करा, संघनायकांनी कृपया संपर्क साधा. नावं द्यायची आहेत फलंदाजांची, 3 फलंदाजांची नावं द्यायची आहेत. साईश नाईक या आणि क्षेत्ररक्षण आहे तसंच सजून घ्या. डॉक्टर रामदास रेडकर यांचं आगमन होतंय. मनापासून साहेब आपलं या स्पर्धेदरम्यान खूप खूप स्वागत केलं जात आहे. विनंती असेल मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे, मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायची आहे.